नमस्कार मित्रांनो, आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले होत की टिकटॉकचे व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपले जे संपूर्ण टिकटॉकचे व्हिडिओ ते बिना वॉटरमार्कचे डाउनलोड कसे करायचे हे आपण इथे पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला इथे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे आणि आपल्याला इथे एक वेबसाईटसुद्धा लागणार आहे। तर मित्रांनो, ती वेबसाईट कोणती आणि ते दोन ॲप्लिकेशन आहे ते कोणते हे आपण इथे पुढं व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला इथे बिना वॉटरमार्कचे तुमचे जे स्वतःचे व्हिडिओ तुम्ही टिकटॉकवर डाउनलोड केलेले आहे किंवा मित्रांनो टिकटॉकवर सेंड केलेले आहे हे तुम्हाला इथे बिना वॉटरमार्कचे इथे पाहता येणार नाही किंवा डाउनलोड करता येणार नाही। तर मित्रांनो, आपण इथे पाहूया बिना वॉटरमार्कचे आपल्याला इथे जे टिकटॉकचे व्हिडिओ आहे ते डाउनलोड कसे करायचे हे आपण इथे पाहूया। तर मित्रांनो, ते पाहण्यासाठी तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी काही अडचण आलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। आणि जर हा व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी आकाश वाघ, आपण पाहतात मराठी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले मित्रांनो, आपल्याला दोन ॲप्लिकेशन इथे इन्स्टॉल करायचे आहे। तुम्ही बघा मित्रांनो, मी इथे दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे। एक आहे प्लस VPN आणि दुसरं आहे व्हिडिओ डाउनलोड। तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला इथे पहिले काय आहे प्लस VPN आहे हे इथे ऑन करायचे आहे। त्यासाठी आपल्याला त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे हे कनेक्ट करायचे आहे। तर मित्रांनो बघा की ते काय ॲड येईल, ते ॲड आपल्याला इथे क्लोज करायची आहे। क्लोज केल्यानंतर इथे पाहिजे कंटिन्यू, ते इथे कंटिन्यूवर क्लिक करायचे आहे। कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर इथे बघा की ते डिस्कनेक्ट आहे। तर मित्रांनो, पहिले आपल्याला इथे एक कनेक्ट करायचे असते। तर मित्रांनो, आपल्याला इथे पहिले कनेक्टचे ऑप्शन येते, कारण मी पहिले इथे कनेक्ट केले होते त्यामुळे ते कनेक्ट आले होते। तर बघा इथे कनेक्टेड पाहिजे, त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इथे कनेक्टिंग येईल। तर मित्रांनो बघा, इथे कनेक्टिंग होत आहे। कनेक्ट झाल्यानंतर इथे तुम्हाला इथे पाहायला मिळेल की ते डिस्कनेक्ट इथं आलेले आहे। तर मित्रांनो, असे आल्यानंतर इथे वरती पाहायला मिळेल तुम्हाला इथे जे आपले सिम कार्डचे असेल तिथे VPN इथे चालू झालेले आहे। जर मित्रांनो तुमचे VPN इथे चालू झालेले नसेल तर तुमचे जे अकाउंट आहे ते इथे ओपन होणार नाही। ती मित्रांनो तुम्हाला इथे वरती पाहायला मिळेल की आपले जे सिमचे कार्डचे तिथे आपले रेंज दाखवत असते तिथे जे VPN दाखवत आहे। तर मित्रांनो, VPN दाखवल्यानंतर आपल्याला काय करायचे इथे क्रोम ब्राउझरवरमध्ये जायचं आहे। तर बघा, क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे एक वेबसाईट टाकायची आहे। तर मित्रांनो, ती वेबसाईट मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्ही इथे डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता। किंवा मित्रांनो, ती वेबसाईट मी इथे टाईप करतो, तर टाईप करायचे https://www.2-rasia नंतर करायचे आहे tiktok.com सर्च केल्यानंतर डबल एक रेज द्यायची आहे, ती दिल्यानंतर आपल्याला इथे करायचे लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला एक पेज पाहायला मिळेल, तर बघा की ते आपल्याला लॉग इनचे भरपूर पेज पाहायला मिळेल। तर बघा की ते युजर फोन ईमेल युजर आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही ते फेसबुक, गुगल, ट्विटर, इथे ॲपल, इथे इंस्टाग्राम जर तुम्ही इथे अकाउंट ओपन केलेले असेल तर त्यावर क्लिक करायचे आहे। जर मित्रांनो तुम्ही फोन नंबर नाही इथे अकाउंट ओपन केलेले असेल तर इथे वरती फोन नंबर, ईमेल, युजर नेम पाहिजे, त्यावर क्लिक करून तुम्ही युजर नेमसुद्धा माहीत असेल तर त्यावरून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता। तर मित्रांनो, मी माझा फोन नंबर नाही इथे ॲड केलेला आहे, तर फोन नंबरनंतर इथे करूया। तिथे पहिल्यावर मी इथे क्लिक केलेलं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे +1 पाहायला मिळेल, तिथे आपल्याला कंट्री सिलेक्ट करायची आहे। तर मित्रांनो, आपण इंडिया म्हणले तर आपण इथे इंडिया सिलेक्ट करूया। तर बघा, मी ते इंडिया सिलेक्ट केलं आहे। इंडिया सिलेक्ट केल्यानंतर फोन नंबर टाकायचा आहे। तर बघा, मी मित्रांनो मी माझा फोन नंबर इथे टाकत आहे। फोन नंबर टाकल्यानंतर इथे लॉग इन ऑप्शन पाहायला मिळेल, ते लॉग इनवर क्लिक करू शकता। किंवा इथे फोन नंबर पाहायला मिळेल, तुम्ही इथे ईमेल आयडीनुसार करू शकता। किंवा युजर नेम जर तुम्हाला माहीत असेल तर युजर नेम टाकून तुम्ही इथे करू शकता। तुम्ही इथे फोन नंबर नाही इथे करत आहे, केल्यानंतर इथे लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे अकाउंट आहे ते इथे पाहायला मिळेल। तर मित्रांनो बघा की इथे दोन फोटो दिलेले आहे व्हेरिफिकेशनसाठी, ते इथे तुम्हाला खाली इथे एक बाण पाहायला मिळेल। ते बाण आपल्याला त्यावर क्लिक करायचे, बाणावर आपल्याला धरून इथे हे जे आपल्याला इथे पाहायला मिळेल ते हे जे फोटो आहे हे दोन इथे मॅच करायचे आहे। तर बघा मित्रांनो, मी इथे मागे पुढे करत आहे तुम्हाला समजण्यासाठी, तर आपण इथे पुढे हे बरोबर यावर इथे व्यवस्थित मॅच करायचे आहे। तर बघा, मी इथे मॅच केलेले आहे। मॅच केल्यानंतर बघा की ते हे व्हेरिफिकेशन होईल। तर मित्रांनो बघा की ते व्यवस्थित मॅच झाले नाही तर ते व्हेरिफिकेशन इथे बरोबर होत नसते, ते इथे बरोबर इथे व्हेरिफिकेशनसाठी इथे बरोबर इथे मॅच करायचे आहे।
तर बघा इथे मॅच झालेले आहेत. मॅच झाल्यानंतर इथे व्हेरिफिकेशन होईल. तर बघा व्हेरिफिकेशनसाठी इथे ॲक्सेस सक्सेस झालेले आहे. सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला इथे एक कोड येईल. ते मित्रांनो ते कोडचे मेसेज इथे येत असतो. ते इथे खाली सेकंद दाखवत आहे. सेकंद दाखवल्यानंतर बघा इथे वरती कोड आलेले आहे. तर हा कोड इथे टाकायचा आहे. कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक आपला कोड ते घेत असते. कोड घेतल्याने नसल्यानंतर जर तुम्हाला इथे काही अडचण आली असेल ती अडचण तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये करू शकता. तर बघा की इथे हे आलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला काय करायचे, आपल्याला वरती स्क्रीन डॉट पाहायला मिळेल की इथे आपल्याला गुगलचे भरपूर सॉरी मित्रांनो टिकटॉकचे भरपूर व्हिडिओ आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो आपल्याला इथे काय करायचे, वरती थ्री डॉट पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तिथे पाहायला मिळेल ॲड टू होम स्क्रीन, ते यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर आपले जे अकाउंट आहे ते आपल्या अकाउंट इथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो बघा की आपल्याला इथे खाली ॲक्सेप्ट पाहायला मिळेल, ते ॲक्सेप्टवर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळेल की ते आपले जे टिकटॉक आपण इथे पहिले पाहत होतो तशाच प्रकारे इथे टिकटॉक पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो जर तुम्ही इथे टिकटॉक ओपन केले तर आपले महाराष्ट्रातले किंवा इंडियामधले आपल्याला इथे व्हिडिओ पाहायला मिळणार नाही. ते हे दुसऱ्या देशातले इथे पाहायला मिळेल. ते कारण मित्रांनो इथे VPN आहे, त्यामुळे इथे दुसरे व्हिडिओ इथे दिसत असतात. तर मित्रांनो आपले स्वतःचे व्हिडिओ आपल्याला डाऊनलोड करायचे असेल किंवा मित्रांनो आपल्याला दुसऱ्याचे व्हिडिओ इथे डाऊनलोड करायचे असेल त्यासाठी आपल्याला इथे आपले जे अकाउंट आहे तिथे अकाउंटवर जायचे आहे. अकाउंटवर गेल्यानंतर ऑटोमॅटिक जे आपले अकाउंट आहे ते इथे इथे क्लिअर झालेले आहेत. मित्रांनो बघा की इथे हे टिकटॉक इथे आलेले आहे. तर मित्रांनो मी जरा टिकटॉकचे ऑप्शन इथे कट करत आहे. तर बघा की आपल्या याच्यावर गेल्यानंतर बघा की मी माझे अकाउंट इथे ओपन झालेले आहे. तर बघा मित्रांनो ओपन झाल्यानंतर जर आपल्याला हे ते डाऊनलोड करायचे असेल तर मित्रांनो आपण इथे डाऊनलोड करू शकतो. कारण मित्रांनो याची जरा अडचण येत आहे. तर बघा मित्रांनो इथे हे आलेले माझे अकाउंट. अकाउंट आल्यानंतर जर तुम्हाला या अकाउंटमधला जर कोणता एखादा व्हिडिओ इथे डाऊनलोड करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. तर बघा मित्रांनो हा मी इथे व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे शेअरचे ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथे शेअरवर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॉफी लिंक पाहायला मिळेल. ते कॉफी लिंकवर इथे क्लिक करायचे आहे. त्यावर कॉफी लिंक झाल्यानंतर आपल्याला हे कट करायचे आहे. कट केल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल की जे आपण इथे पहिले ॲप्लिकेशन डाऊनलोड केलेले होते. तर मित्रांनो आपण इथे जाऊया. तर मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळेल स्नॅपटिक. तर मित्रांनो आपल्याला यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की इथे हे ॲप्लिकेशन आपण इथे डाऊनलोड केलेले होते. तर मित्रांनो ॲटोमॅटिक हे ॲप्लिकेशन आपली लिंक इथे घेत असते. तर मित्रांनो लिंक घेतल्यानंतर आपल्याला इथे खाली पाहायला मिळेल इथे व्हिडिओ आपला. जर तुम्ही मित्रांनो तुमचा जे ॲप्लिकेशन आहे ते इथे लिंक घेत नसेल तर खाली तुम्हाला ते पेस्ट लिंक ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ती लिंक पेस्ट करू शकता. नंतर तुम्हाला इथे डाऊनलोड करायचे आहे. तर मित्रांनो डाऊनलोडवर इथे क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथे डाऊनलोडचं ऑप्शन पाहायला मिळेल. तर मित्रांनो मी इथे पहिले हे जे व्हिडिओ आहे ते इथे डाऊनलोड केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ इथे डबल डाऊनलोड होत नाही. तर मित्रांनो तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी मित्रांनो हा पहिला व्हिडिओ मी इथे कट करत आहे. डिलीटवर क्लिक केल्यानंतर बघा की ते अशा प्रकारे इथे ऑप्शन येत असते. तर मित्रांनो डाऊनलोड क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळेल डाऊनलोड व्हिडिओ नो वॉटरमार्क. तिथे वॉटरमार्कचे व्हिडिओ लागत असेल तिथे वॉटरमार्क पाहायला मिळेल. ते त्यावर क्लिक करून तुम्ही ते वॉटरमार्क क्लिक करू शकता. आणि ते सेव्ह इमेज PNG पाहायला मिळेल. ते मित्रांनो यावर क्लिक करून तुम्ही करू शकता. डाऊनलोड म्युझिक आहे तिथे ते म्युझिकसुद्धा इथे डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो आपण इथे नो वॉटरमार्कचे जे व्हिडिओ आहे ते डाऊनलोड करण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहत आहोत. तर मित्रांनो आपल्याला इथे व्हिडिओ नो वॉटरमार्कचे यावर पहिले ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की आपला व्हिडिओ इथे डाऊनलोड होण्यासाठी इथे वेट घेत आहे. तर मित्रांनो बघा इथे डाऊनलोड होईल. डाऊनलोड झाल्यानंतर आपण इथे गॅलरीमध्ये जाऊन पाहूया की इथे डाऊनलोड झाले आहे किंवा नाही. तर मित्रांनो बघा इथे डाऊनलोड होत आहे. डाऊनलोडिंग झाल्यानंतर आपण इथे पाहूया की ते प्ले आहे ऑप्शन, इथे शेअर आहे. ते यावर तुम्ही दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये शेअर करू शकता किंवा इथे प्ले करून पाहू शकता. तर मित्रांनो आपण इथे गॅलरीमध्ये जाऊन पाहूया किंवा MX प्लेअरमध्ये जाऊन पाहूया. तर मित्रांनो तुम्हाला मी एक सांगत आहे की आपण इथे ॲड टू होम म्हणजे ऑप्शन आपण क्लिक केले होते, त्यामुळे आपले जे टिकटॉक आहे ते टिकटॉक इथे आलेलं आहे. तर बघा यावर क्लिक केल्यानंतर आपलं जे टिकटॉक आहे ते इथे ओपन झालेलं आहे. तर बघा की ते अशा प्रकारे इथे ओपन आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे लॉग इन करून आपले जे टिकटॉक आहे ते आपल्या होम स्क्रीनवर इथे येत असते. तर मित्रांनो तुमची व्हिडिओ इथे डाऊनलोड करायचे असेल तर मित्रांनो यावर डायरेक्ट इथे पाहू शकता. आता मित्रांनो आपण इथे MX प्लेअरमध्ये जाऊन पाहूया की आपण जे व्हिडिओ इथे डाऊनलोड केला आहे तो इथे डाऊनलोड झाला आहे किंवा नाही. तर बघा मित्रांनो इथे पाहायला मिळेल स्नॅपटेक व्हिडिओ. तर यावर क्लिक करून आपण इथे व्हिडिओ ओपन करून पाहूया. तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ इथे ओपन झालेला आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे की इथे खालीवरती कोणतेही इथे टिकटॉकचे वॉटरमार्क इथे आलेले नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे जे सर्व व्हिडिओ आहे ते आपण इथे
डाउनलोड करू शकतो आणि दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये सेंड करून आपण इथे पैसे कमवू शकतो। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे पाहिले की बिना ॲप्लिकेशनचे सॉरी मित्रांनो बिना वॉटरमार्कचे व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे हे आपण इथे पाहिले आहे। तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ मी इथे घेऊन येत असतो। तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जर व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी काही अडचण आलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।